तेवढं व्याज द्यावंच लागेल. आणि जर मी पैसे फेडू शकलो नाही तर काय? तर काही होऊ शकत. ते लोक जीव घेऊ शकतात माझा. पण मग तुम्ही तुम्ही का घेता त्यांच्याकडून पैसे? दुसरा काही पर्याय आहे आपल्याकडे? आणखी काही दिवस जर पैशांची सोय झाली नाही तर शाळा जाईल हातातून. तुझ्या वडिलांनी घर विकलं शाळेकरता, आपण एवढंही करू शकत नाही. नशिबाने मला साथ दिली नाही तरी चालेल, पण मी माझा शब्द मोडणार नाही. काहीही झालं तरी मी त्यांचे पैसे परत करणार. त्याकरता माझा जीव गेला तरी चालेल मला. पोस्टमन. हो, पत्र आले तुमचं. हा थांबा, आले. भोसले साहब, तुमचे रिपोर्ट्स बघितलेत मी सगळे. रिपोर्ट्स सगळे नॉर्मल आहेत, पण मला जरा अशक्तपणा जाणवतोय तुमच्यामध्ये. मी काही औषधं लिहून देते, ती मात्र नियमितपणे घ्या. बरं, पण डॉक्टर, काल रात्री त्यांना भोवळ पण आली होती. अशक्तपणामुळे होऊ शकतं असं. परिस्थिती जशी आहे की होत असं कधी कधी. कबूल आहे मला, होऊ शकतं असं, पण तुमच्या बाळासाठी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. येऊ मी. थँक यू सो मच. तुमचा निर्णय पक्का झालाय तर. दुसरा कुठला पर्यायच नव्हता माझ्याकडे. दोन तीन दिवसात जर पैसे भरले नाही तर शाळेवर जप्ती येईल, आणि तसं जर झालं तर माझी इज्जत अब्रू धुळीला मिळेल. हो तो ठीक आहे, लेकिन आपको पता है ना, अगर पैसा वापस नहीं किया तो तर माझा जीव जाईल. माहिती मला. पूर्ण विचार करूनच मी हा निर्णय घेतलाय. ठीक आहे, फिर कितने महिने के लिए चाहिए? एका महिन्यासाठी. जरा सोच लो भोसले, एक महिन्यात पैसे परत नाही केले तो जान पे बीत सकती है. अच्छा होगा कि दो या तीन महीने की मोहलत ले लो. नहीं भाईजान, दोन तीन महिन्याचं व्याज मला परवडू शकणार नाही. एका महिन्याच्या आत मी पैसे द्यायचा प्रयत्न करीन. ठीक आहे, फिर ये रहा 2 करोड़ का चेक. लग जाओ काम पे. एक महीने के अंदर 36% ब्याज के साथ पैसा वापस करना पड़ेगा, वरना आपको तो मालूम है. थैंक यू भाईजान.